जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाला गंभीर रुग्णांपेक्षा VIP दौऱ्याच्या दिमतीला 108 क्रमांकाची रुग्णवाहिका देणं जास्त महत्वाचं वाटल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. पाहुयात हा रिपोर्ट. शासकीय रुग्णालयाच्या माणुसकी शून्य दृष्टिकोनाचं दर्शन जळगावातल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलं. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं गेल्या 3 दिवसांपासून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात गौतम बावीसकर हा रुग्ण दाखल आहे. त्यांना डॉक्टरांनी पुढच्या उपचारांसाठी मुंबईला जाण्यास सांगितलं. त्यासाठी त्यांना 108 क्रमांकाची रुग्णवाहिका हवी होती. 3 वेळा रुग्णवाहिकेला कॉल दिल्यावरही जिल्हा रुग्णालयानं ती देण्यास टाळाटाळ केली. रुग्णालयाकडे 108 क्रमांकाच्या 2 रुग्णवाहिका असून त्यापैकी 1 रुग्णवाहिका पंचायत राज समितीच्या दौऱ्यातील VIP आमदार अधिकाऱ्यांच्या ताफ्यात दिल्याचं कारण रुग्णाच्या नातेवाईकांना सांगण्यात आलं. नातेवाईकांनी याबाबत Z24 तासकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल Z24 तास न घेतल्यानंतर मात्र गौतम बावीसकर यांना ताबडतोब रुग्णवाहिका पुरवण्यात आली. 2 दिवस झाले झोपून राहिले, तर कोणीच न्याय नाही घेऊ राहिले. आमच्या 108 गाडीवाले 2-4-5 वेळा फोन लावला, आज बी काल बी, कोण न्याय नाही घेऊ राहिले. 108 ला म्हणून फोन लावला, पण ते तरी म्हणताय की आम्हाला आमची मिटिंग आहे, आमचं काही जमत नाही बा. या ठिकाणी कुठली कमिटी असल्या कारणाने सर्व ज्या गाड्या आहेत ते VIP ताफ्यामध्ये फिरतंय, मात्र सर्वसामान्य लोक जो आहे तो पेशंट आहे तो त्या गाडीची वाट पाहतोय आणि अतिशय मरणाच्या दारावर तो त्या ठिकाणी, त्याला सेवा द्यायला पाहिजे. मात्र असं न होता 108 हे सेवा VIP लोकांच्या मागे पुढे फिरतंय. Z24 तासनं मदत केल्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनानं तातडीनं रुग्णवाहिका दिल्यानं नातेवाईकांनी Z24 तासचे आभार मानले. आमची कोणती दखलबाजी आमच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं, तर Z24 तासवाले आले, त्यांना आम्हाला एका तासात गाडीची व्यवस्था करून दिली. पंचायत समिती दौऱ्यावर दिलेली रुग्णवाहिका वास्तविक 3 दिवसांपासून सरकारी विश्रामगृहाच्या आवारात धूळखात पडली आहे. इकडे रुग्णाचा जीव धोक्यात असताना त्याला रुग्णवाहिका नाकारणं कितपत योग्य आहे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, Z मीडिया, जळगाव.